क्षेत्र भेट म्हणजे काय आता आपण पाहिलं. क्षेत्र भेट म्हणजे आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन भेट देणे म्हणजे क्षेत्र भेट होईल. आता या क्षेत्र भेटीसाठी आपल्याला आपण क्षेत्र भेट द्यायला जातो किंवा सहलीला जातो फिरायला जातो त्याच्यासाठी आपल्याला सोबत साहित्य घ्यावं लागतं. मग आता क्षेत्र भेटी दरम्यान आपल्याला कोणकोणतं साहित्य घ्यावं लागेल याचा आता आपण अभ्यास करू की आपल्याला क्षेत्र भेट देताना आपल्याला आपल्यासोबत कोणकोणते साहित्य आपण घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये उपयुक्त साहित्यामध्ये नोंद वही. आता नोंद वही कशासाठी, तर आपण जेव्हा जेव्हा प्रवास करणार आहे मग तिथली भूरचना, आता इथं हवामान कसं आहे आणि पुढे पुढे जाऊन कसं तेव्हा वातावरणात कसा बदल होईल आणि मग ते निरीक्षण ते आपल्याला आपल्या नोंद वहीमध्ये लिहून घेण्यासाठी आपल्याला नोंद वही लागेल, पेन लागणार आहे, पेन्सिल लागणार आहे, मोजपट्टी, नंतर दुर्बीण लागणार आहेत. कारण की आपण जर एखाद्या वनस्पतीचं प्राण्यांचं आपल्याला निरीक्षण करायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला दुर्बीण लागेल. आपल्याला स्थान निश्चित करण्यासाठी होकायंत्राची गरज पडणार आहे की आपण आता कोणत्या स्थानी आहे, तर होकायंत्राने आपल्याला आपलं स्थान निश्चित करता येईल. त्याच्यानंतर आपल्याला आपले पाण्याचे, मातीचे किंवा कचऱ्याचे, वनस्पतीचे, दगडांचे या सगळ्यांचे नमुने आपल्याला गोळा करण्यासाठी आपल्याला कागदी पिशव्या लागतील. समजा आपण वनस्पतीचे काही नमुने घेतले, दगडांचे काही नमुने घेतले, मातीचे नमुने घेतले, मग ते आपण साठवण्यासाठी आपल्याला कागदी पिशव्या लागतील. आपण कागदी पिशव्या सोबत न्यायचं. आपण कागदी पिशव्या का न्यायची आहे, कारण की आपण कॅरीबॅग किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे काय होईल, पर्यावरणाचं नुकसान होईल आणि आपल्याला पर्यावरणाचं नुकसान करायचं नाही. कारण भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला पर्यावरणाचा सुद्धा समतोल राखायचा आहे बाळांनो. त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी सोबत जाताना कागदी पिशव्या घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या नमुने आपण टाकून त्याचं निरीक्षण करणार आहोत. नंतर जर आपल्याला कागदी पिशव्यांनाही आपल्याला नेता आल्या तर आपण बंद झाकणाचे डबे नेऊ शकतो आपल्यासोबत, कारण तिथं आपल्याला ते नमुने त्याच्यामध्ये घेता येईल. नंतर आपण आपल्यासोबत आपल्याला खाऊचे डबे आपल्याला न्यावे लागतील. नंतर टोपी, कारण की आपण बघितलं की उस्मानाबाद जिल्ह्यातून निघालेलो आहोत, नळदुर्गपासून तर अलिबागपर्यंत आपण पोहोचतोय, मग आपण रस्त्यामध्ये कुठेही आता गड सारख्याच्यासाठी चढावं लागलं तर आपल्याला ऊन याच्यासाठी, यासाठी ऊन वारा याच्यासाठी आपल्याला टोपीची आवश्यकता असेल. पाण्याची बाटली आपल्यासोबत राहू द्यावी लागेल किंवा प्रथमोपचार पेटी ही सुद्धा आपल्यासोबत असू द्यावी लागेल.